हे इकडून दिसते काय सरांना दिसला एखादा बांबू घेता का बांबू घ्या दिसला धामी नाही काही नाही तोडू का धान नाही आहे लक्ष दे ना बघा बघा तू फांदी राजा आपण पाय ना इकडे ये ना पाहिली तिकडे फोटो काढ आवड ना तीच नाही त्याच्या आजोबाची तोडा फांदे बाबा कसं घ्यायचं लागेल त्याला थांबा लागेल त्याला थांबा एक फोटो इथे आलो आहे आपण अशोक सानप सोनुशीमध्ये हा भाग मोडतो आणि यांच्या वस्तीवरनं आपल्याला एकदम घ्यायला आले होते आणि त्यांनी सांगितलं की आमच्या घरासमोर एक करवंदीचं झाड आहे आणि शेतावळीचं पण एक झाड आहे आणि त्याच्यावरती एक नाग आहे त्यांना नागोळखू आला होता आणि इथं आल्यानंतर आपल्याला करवंदाच्या काही फांद्या आणि शेतावळीच्या काही फांद्या तोडाव्या लागल्या होत्या आणि झाडावरती हा नाग बसला होता पण याच्या समोर जर पाहिलं त्या नागाचा रंग जर पाहिलं तर थोडासा इतर नागांपेक्षा थोडा वेगळा आहे आणि याला आपण गवाळी नाग असं या ठिकाणीला म्हणू शकतो आहे इंडियन स्वेटर खोबऱ्याचे पण याला आपण गवाळी नाग या नावाने देखील संबोधलं जाते अशा नागाला कारण त्याचा रंग थोडासा वेगळा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की अगदी फार मोठा नाही येतो तर वयाने छोटा असणारा तो नाग आहे परंतु वयाने छोटा जरी असला तरी शेवटी विचार वर्गामधला हा साप आहे आणि या सापाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की या सापाची शेपटी तिकडे माझ्या डाव्या हातामध्ये इथे समोर तुम्हाला दिसते इथे आणि ती थोडीशी जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये बोथटे समोर दिसते इथे आणि ही जी शेपटी बोथटे कदाचित त्याला काहीतरी त्या ठिकाणी लागला असणार आहे सुरुवातीला आणि मग तिची शेपटी या ठिकाणी दिसते तुम्हाला बोथट आणि ती नैसर्गिकरित्या बरी पण झालेली आहे इथे चारशे त्याला ताब्यामध्ये घेताना त्या ठिकाणी तो फणा काढते आणि जर फणा काढला तर बराच काळ ते राहू शकतात परंतु नागाचं वैशिष्ट्य आहे एकदा जर नाग चिडला आणि तिने जर फणा काढला तर त्या ठिकाणी ते वारंवार चावण्यासाठी प्रयत्न करू शकतात म्हणून अशा सापापासून आपल्याला खूप जपून राहावं लागतं आणि तशी आपण म्हणतो की आपल्या याच्यामध्ये फ्रेश म्हणतो आपण असा एकदम फ्रेश तो नाग आहे अगदी तरतरीत आहे आणि समोर तुम्हाला इथे दिसतं आहे की नेहमीसारखा त्याचा फुटका टाकण्याचं काम चालू आहे ते सतत फुटका टाकत असतात आणि सतत फुटका टाकून ज्या पद्धतीने त्याची आता हालचाल चालू शरीराची त्या ठिकाणी तो इंटेस्टिनल बाईट करण्याच्या तयारीमध्ये ते आपल्याला कळतं
आणि म्हणून अशा नागरिकांना सावध राहावं लागतं. याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये पुन्हा नेहमीसारखे किट वापरतोय. त्या किटचा वापर करून याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यामध्ये. आणि अशा प्रकारचे किट आपल्याजवळ असणं गरजेचं असतं, कारण कधी कधी साप लहान असतात मोठे असतात माहिती नसतं, परंतु आपल्याकडे किट मात्र असणं गरजेचं असतं. त्याच्या किटचा वापर करून याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि नंतर पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ. पण तुम्ही इथे बघताय आता अशा पद्धतीने मात्र नेहमी नमूद करतो त्या पद्धतीने व्हिडिओ बघून कोणी साप काढण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही. नंबर 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 कॉल फोटो पाठवतो. अगदी एका साईड नको तो ते लाकण तिथं जर अशोक सानप सोनुशी त्यांच्या राहत्या घराजवळ झाडावरती आपला जो नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिले.